आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे सकारात्मक पद्धतीनं बघून त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे ए आय मानवाची जागा घेऊ शकत नाही तो फक्त वेळेची बचत आणि अचूकतेनं माहिती पुरवण्याचं काम करतो पुढच्या दहा वर्षात या क्षेत्रात मोठी संधी आहे याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असं आवाहन यूएसए मधील डेटा टेक लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमित आंद्रे यांनी केलं मिशन रोजगार अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि करिअरच्या संधी या विषयावर ते बोलत होते यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतील मिशन रोजगार अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कसबा बावड्यातील डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून मिशन रोजगार अंतर्गत पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी साळोख्यनगर इथल्या डी वाय पाटील कॅम्पसमध्ये कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलं मिशन रोजगार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी कोल्हापूर दक्षिण जॉब विषयी माहिती दिली आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थी युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी सातत्यानं उपक्रम राबवले जात असून साळोखे नगर इथल्या कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या एकवीस वेगवेगळ्या स्किल लर्निंग कोर्सेसच्या माध्यमातून आजवर पाच हजार शंभर जणांनी लाभ घेतल्याचं त्यांनी सांगितलं दि डेटा टेक लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित आंद्रे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे सांगत त्याआधीची पार्श्वभूमी स्पष्ट केली भविष्यात ए आयनुसार काय बदल होतील याविषयी माहिती देत त्याबद्दलचे अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बँक ऑटोमोबाईल हेल्थकेअर सोशल मीडिया मनोरंजन शिक्षण अशा विविध घटकांसाठी आवश्यक गोष्ट आहे ए आय ही एक सर्वव्यापी संकल्पना असून आज सर्व क्षेत्रात त्याची गरज असली तरी ए आय मनुष्याची जागा घेऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं रोबोटिक सायंटिस्ट बिग डेटा सायंटिस्ट बी आय डेव्हलपर डेटा सायंटिस्ट एम एल इंजिनियर प्रॉडक्ट मॅनेजर ए आय रिसर्च सायंटिस्ट अशा अनेक क्षेत्रात संधी असल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या दहा वर्षात या क्षेत्रात मोठी संधी आहे याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यानंतर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या मनातील प्रश्नांचं निरसन केलं आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांनी मिशन रोजगार अंतर्गत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध केली असून तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी नॅसकॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई विभाग प्रमुख अभिजित मटकर यांच्यासह विद्यार्थी आणि तरुण तरुणी उपस्थित होते